नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे वांग्याचं चमचमीत आणि चविष्ट असं भरीत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. हे मी भरीत बनवण्यासाठी एक मी वांगं घेतलेलं आहे. ह्या वांग्याला आता आपण सुरीने टोचे मारून घेऊया, असे म्हणजे आतपर्यंत वांग शिजलं जात. टोचे मारून झाल्यानंतर आता हे मी तेल घेतलंय, तर तेल हे सर्व बाजूने लावून घ्यायचं, म्हणजे वांग चांगलं शिजलं जातं, भाजून चांगलं. सर्व बाजून असं तेल घ्यायचं लावून. गॅस पेटवलाय, आता त्याच्यावर मी अशी जाळी ठेवते आणि त्या जाळीवर मी हे वांग आता गॅसवर असे मी भाजून घेणार आहे सर्व बाजूने. जाळी जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर ठेवा. तर मी हे काळं वांग घेतलंय, तुम्ही कुठलंही वांग घेतलं तरी चालेल. आणि सर्व बाजून असं वांग पूर्ण सर्व साईडून भाजून घ्यायचं. असं थोडं थोडं भाजेल तसं असं पूर्ण सर्व साईडून असं हे पलटी करा. सर्व साईड म्हणजे भाजून होतात. वांगा आपला आता हे 4 ते 5 मिनिटांमध्ये चांगलं भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. पूर्ण वांग हे चांगलं आता आपलं हे भाजून झालेलं आहे. हे मी मध्यम गॅसवरच भाजून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर आता आपण ह्याची साल काढून घेऊया वांग्याचे. हे पूर्ण आवरण असं सर्व हे सगळ्या बाजूचं हे काढून घ्यायचं. वांग आपलं आता वांग्याची साल काढून झालेली आहे. आता आपण मधून थोडं कापून घेऊया, कारण किडकं वगैरे असतं त्याच्यासाठी. असं बघून घ्यायचं, तर आपलं हे किडकं वांग नाही. तर आता आपण ते ह्याने चमच्याने असं बारीक करून घेऊया, काटा चमच्याने. हाताने केलं तरीही चालतं थंड झाल्यानंतर. तर हे मी असं पूर्ण बारीक करून घेणार आहे. भाजून केलेलं वांग त्याची खूपच चव भारी लागते. हे मी देठाकडचा भाग कापून घेते. वांग आता आपलं हे चांगलं बारीक करून झालेलं आहे. तेल आपलं गरम झालं. 1 चमचा भरून मी मोठा तेल टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता टाकूया मोहरी. मोहरी चांगली भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आपण थोडीशी हळद टाकूया. थोडीशी धना जिरा पावडर, थोडीशी अल लसूण पेस्ट. सर्व हे आपण मिक्स करूया. त्याच्यामध्ये आपण आता हे बारीक केलेला वांग टाकूया. मिक्स करूया. आपण आता त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकूया. हा चांगला भाजून घेऊया आपण. कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये बारीक केलेलं वांग टाकूया. मिक्स करून घेऊया.
मिक्स झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपणाला लाल तिखट टाकूया. आवडीनुसार लाल तिखट टाका. आता आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया. सर्व हे मिक्स करूया. दोन ते तीन मिनिटांमध्ये आपलं हे वांगं आता व्यवस्थित शिजून झालेलं आहे. मसाले वगैरे टाकलेले, कांदा वगैरे. आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. मिक्स करूया. अशा पद्धतीने केलेले वांगं खूप टेस्टी लागतं. आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी सोपं आणि चविष्ट असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.